मी या घरातला वडील माणूस आहे, मेले नाही अजून. गंगू काकी, काय झालं सकाळी सकाळी? काय झालं सकाळी सकाळी? आज सकाळी गंगू काकीनं आपला नवरा खाल्ला. चंपू, खबरदार तिच्याशी बोलशील तर. काय चाललंय काकी? काकी, तिच्याशी काही बोलू नकोस. अगं तू तू माझा काय तो फैसला कर, नाहीतर मी चालले घराबाहेर. कुठे? कुठे? जगाच्या पाठीवर. तुझा बाप बायकोला टाकून वणवण हिंडतोय देशोदेशी, तशी मी आणखीन फिरेन. मेला शापच आहे आमच्या घराण्याला वणवण करायचा. काकी उगीच सकाळी सकाळी माझ्या डोक्याला कटकट करू नको. जा जा बघूच. माझी कटकट होते तुला? तुझा रुबाब नाही पाहिजे हा, मला सांगून ठेवते. तू तू माझा काही तो फैसला कर, नाहीतर मी जागच्या जागी प्राण सोडणार आणि सुटका करून घेणार. काय तू गंगू काकीला काही म्हणाली? काही नाही, नेहमीच. तुम्ही नका त्यात लक्ष देऊ. तुमच्या डोक्याला आहे तेवढी दगदग पुरे. धाकट्या पुतण्यासाठी हा एवढा शिरा केला, दोघांनी बसून खाल्ला, तुम्हाला नाही बरा ठेवला वाटीवर. अगं आता मला नाही आवडत शिरा शंपू. तुम्ही गप्प राहो, तुम्हाला नको तिथे मोठेपणा दाखवायची सवयच आहे. गंगू काकी, काय करतेस? काय गळफास लावून घेते? म्हणजे मग तुम्ही सुटलात, बसा राजा राणीचा संसार करी. अगं तुटेल बघ, ते तुटेल. तुटू दे, तुटायलाच हवं ते मुणक. अगं मुणक नाही म्हणत आहे मी, ते सुंभ म्हणतोय सुंभ. हसतोय बघ मेला, मला दात दाखवी मी मरणार म्हणून. मग जा, नाहीच मरणार. हसतोय मेला मी मरणार म्हणून. अरे मेल्या, लहानपणी तुझी हगणी मुतणी काढली मी, फसा फसा भूतायचास. आणि आता बायको हवी झाली आहे मेल्याला. काय हे चंपू? अगं एवढ्या शिऱ्यावरनं हे एवढं सगळं रामायण? शिऱ्यावरनं नाही, मनात राग असला ना की चिडायला निमित्त पुरत. शिरा हे निमित्त. चंपू आज जाऊ नको, बैस इथेच, इथेच था. सांग मला काय झालं. तुम्ही विम्याच्या पॉलिसी करता दिवसभर वणवण फिरता. आता मी आहेच विमा एजंट, मग फिरायला नको वणवण? नाहीतर आताच नाही का गंगू काकी म्हणाली की वणवण फिरायचा शापच आहे तुमच्या घराण्याला म्हणून? ते मला माहित नाही. काय सांगायचं तुला? 8 नाही वाजले तो हा एवढा शिरा केला तुमच्या धाकट्या भावासाठी. आता थोड्या वेळानं पातेलीवर कणेरी करतील, त्याच्या पोटात घालतील. मग 1 नाही वाजला तर जेवण नाही झालं, जेवण नाही झालं म्हणून कलकलाट करणार. पानात मासळीचा तुकडा नाही, मासळीचा तुकडा नाही म्हणून उच्चाद मांडणार. पोट बिघडेपर्यंत खा खा करायची, मग डॉक्टरकडे फेऱ्या मारायला मी आणि खर्च करायला भाऊ. अगं तू खर्चाच म्हणतेस ना, तेवढ्याचसाठी तर मी माझे सगळे खर्च कमी केलेत. आता आहे एवढं मोठं लटंबर आपल्या गळ्यामध्ये, काय करणार? कुठे टाकता येतं का सांग बघू. खर्चाच नाही म्हणते हो मी. मग ढीकभर खर्च करायला आहे भला मोठा भाऊ. तो वणवण फिरेल आणि आणखीन 4 पॉलिश मिळवेल. 3-3 पोरी पदरात आहेत हे लक्षात ठेवा. तिप्पट हुंदळ जमा करा आणि 3 जावई शोधण्यापुरतं बळ पायात ठेवा, म्हणजे झालं. एवढंच सांगायचं होतं तुला. तुम्ही माझं जरा ऐकणार आहात का?
काय कभी पुन्हा तेच तेच सांगते म्हणून डोक्यात राग घालून घेणार आहात? म्हणजे तू वसंताबद्दलच सांगणार आहेस ना? हे बघ चंपू, तो वेळा नाहीये. त्याचं सगळं तो करतो, त्याची सगळी सेवा गंगू काकी करते. त्याचं जेवण तोच करतो, चार तासाचा चहा तोच करतो, त्याचं ताट तोच वाढतो, कॅलरी तोच नेऊन ठेवतो. आता एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर तुला एवढं करायला नको का चंपू? अहो, कामाबद्दल नाही तक्रार करते मी. मग भाऊजींच्या नजरेपासून मला काय त्रास होतो, मला त्यांची काय भीती वाटते, हे तुम्हाला कधीच नाही कळायचं. कसला त्रास होतो? तू का चपला तुझं काहीतरी? त्यांची नजर वाईट आहे. मला नाही तसं वाटत. तुम्हाला नाहीच वाटायचं? तुम्ही असता कुठे घरी? दोन वेळा गेळायला आणि रात्री निजायला घरी येतात तेवढंच खूप आहे. त्याची नजर वाईट आहे म्हणजे नेमकं काय आहे? उगाच आवाज चढवू नका, हा सांगून ठेवते मी. त्याची नजर वाईट आहे म्हणजे नेमकं काय आहे? गॅलरीत त्यांचं जेवणाचं ताट ठेवायला मी उणावते, तेव्हा ते माझ्या गळ्यातून आत बघतात. मी पाठमोरी वळते तेव्हा ते माझ्या कमरेकडे टकलवून पाहतात. आज तर त्यांनी माझा पदर ओढला, उद्या कदाचित माझा हात धरून मला माझी वाट लावतील, तेव्हा तुमची डोळे उघडतील. कदाचित उघडणारही नाही. घरात वेळा आहे म्हणून मुलींना जावंही मिळणं सुद्धा कठीण होईल, सांगून ठेवते मी. आता मी काय करू म्हणतेस तू? तुम्हाला सगळं माहितीये, पुन्हा पुन्हा विचारायची गरज नाहीये. पाहिन पाहिन आणि तिन्ही मुलींना पाठवणीला मारून निघून जाईन मी. कुठे? माहेरी. माहेरी? मी माहेरी गेलेली तुम्हाला हवीच आहे ना? म्हणजे मग बरं, त्या सुमीकडे जाऊन बसायला. अगं, आता इथे सुमीचा संबंध आला कुठे? गेले 15 दिवस मी तिच्याकडे गेलो नाही. जा ना, जा, रोज आई ना का, जा ना. बरी आहे ना ती? फॉर्म टिकवलाय तिनं. मला माहिती आहे मी तुम्हाला आवडत नाही ते. अगं, 3-3 मुली झाल्या ना. सुमी बरी, एकच तिला मुलगा. बसा तिला घेऊन, मी जाते माहेरी. माहेरी जाते. हिचा भाऊ बसलाय ना हिचं माहेर पण करायला. 5,000 पॉलिसी घे म्हटलं तर 2 वर्ष टोलवतोय तो हिचं माहेर पण करणार. कसला बोडक्याचा मेवणा. हा, एकूण काय सगळ्या कटकटी आहेत या अशा. हिचा सगळा राग सुमीवर. सुमीकडे जायचं नाही. खरं म्हणजे हिचा राग दोघांवर, एक सुमी आणि दुसरा वसंत. ठाऊक आहे काय सांगणार आहे? सांगणार, वसंताला वेड्यांच्या इस्पितळात ठेवा. ठेवणार नाही, तो वेडा नाही आहे. 4 चौघांसारखाच किंबहुना 4 चौघांपेक्षा थोडासा जास्तच हुशार आहे. SSC ला संबंध बोर्डात आठवायलाय माहितीये. आता इंजिनिअरिंगला फायनलला नाही बसला, काय करणार? ते इंजिनिअरिंगच्या शेवटल्या वर्षी बोरकरच्या माणिकने त्याला फसवलं. डोक्यावर परिणाम झाला, वेळाचा झटका आला. पण आता बरा आहे तो. बर का? आमच्या लग्नाची पहिली रात्र. चंपू ही रात्र कधीच विसरणार नाहीये. तर त्या रात्री म्हणजे अपरात्री हा मोठ्याने आरडाओरडा करत व्हायलंट झाला. आमची रात्र फुकट गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो महाबळेश्वरला हनीमूनसाठी. त्याऐवजी घरात सुतार आणा, हा इथे पिंजरा बनवा.
झाली 6 वर्ष झाली आता या गोष्टीला।